येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी, कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. सांगलीच्या मदतीसाठी धावले जतचे जागर फाउंडेशन. पूर्वाधित परिसरात स्वच्छता मोहीम घेतली होती. सांगलीत आलेल्या महापुराने सांगलीत सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली येथे 2019 सालाप्रमाणे याही वर्षी जत येथील जागर फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जागर फाउंडेशनचे संस्थापक व जत नगर परिषदेचे माजी सभापती परशुराम मोरे यांच्यासह सुमारे 40 स्वयंसेवक आपला जीव धोक्यात घालून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी मोरे म्हणाले की सामाजिक कार्यात जागर फाउंडेशनची टीम निस्वार्थपणे काम करते. जत शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी जागर फाउंडेशनने स्वच्छता मोहिमेबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळातही मागील 1.5 वर्षांपासून जागर फाउंडेशनचे काम सुरूच आहे. 2019 सांगलीमध्ये महापूर आला होता, त्यावेळीही जागर फाउंडेशनच्या टीमने सांगलीत रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबविली होती. याही वर्षी सांगलीत महापूर आला व जागर फाउंडेशनची टीम सांगलीत दाखल झाली आहे. सांगलीतील कर्नाळ रोड व जामवाडी या परिसरामध्ये 40 स्वयंसेवकाच्या टीमसह स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी जागर फाउंडेशनने केलेल्या कामाचे कौतुक केले व आभार मानले. मी उत्तम सुरेंशी, कर्नाळ रोड, सांगली. माझा इथं पेट्रोल पंपाचा व्यवसाय आहे, भाकरी टीम आहे, सर्व्हिसिंग सेंटर आहे, खायला शेजारीच आहे. शेरी नाल्यातनं पाणी खेचणे माझं बॅकला दरवर्षी येतो. महापूर इथं दरवर्षी आहे, जवळजवळ कोणाजवळ पाणी येतंच. आणि आता चालू वर्षी जवळजवळ कृष्णेची पातळी 55 फुटाची ओलांडली होती, आणि इथं नाही म्हणलं तरी जवळजवळ 12-1 फूट पाणी होतं, 12 फूट पाणी होतं. आमचा एक मजला घराचा पूर्ण पाण्यात होता. घरात इतर आतोनात नुकसान झाले, व्यवसायाचं पण नुकसान आहे, पेट्रोल पंप अजून बंद आहे, आणि घरातला अजून साफसफाई वगैरे कचरा चालू आहे. बाहेर लोक आणून टाकायले आहेत. जवळजवळ हा 1/2 किलोमीटरचा परिसर संपूर्ण पाण्याखाली होता जवळजवळ. आणि आज आम्हाला बरं वाटलं, अगदी म्हणजे समाधान वाटलं की आम्हाला आमच्या ह्या दुःखात म्हणा किंवा आमच्या ह्या अडचणीच्या काळात जागर फाउंडेशन जत मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मंडळी आलेली आहे, परशुराम मोरे, तर परशुराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली जी टीम आल्या, या टीमने साफसफाईचं काम अगदी चांगल्या पद्धतीने केलं. सांगलीकरांना याचा अभिमान आहे, आम्हाला पण अगदी समाधान आहे. छान काम केलं, कचरा उठाव केला, साफसफाई केली. पुढे सांगली, पकिरी गल्ली, जामवाडी, सांगली या परिसरात राहत असून जागर माध्यमातून, जागर फाउंडेशन जत या माध्यमातून आपण जे उपक्रम राबवला आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य इथं मिळालेलं आहे. या नागरिकांना कौतुक या तुमच्या जागर फाउंडेशनचं व्हायला आलं आहे, आणि या सहकार्याबद्दल आम्ही सगळं नागरिकांच्या वतीने तुमचा आभारी आहे. 2021 महापुरानं आमच्या सांगलीचं संपूर्ण सत्यानाश केलेलं आहे, आणि जास्तीत जास्त आमच्या या फकीर गल्लीचं सत्यानाश केलेलं आहे. त्या गल्लीमध्ये जो जो 10 फूट पाणी होतं, आज आमच्या गल्लीची साफसफाई करण्यासाठी जागर फाउंडेशन जगची कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. त्यांच्याबरोबर सत नगरपालिकेचे नगरसेवक आणि बांधकाम कमिटीचे चेअरमन स्वतः त्यांनी हातात पोरं घेऊन घाण भरायला लागले, पण आमचे 4-4 नगरसेवक अजून गायब आहेत. एकही नगरसेवक इकडे फिरकत नाही. ही लोक जिवंत आहेत का मेले आहेत, यांना काय पाहिजे काही नको, कशाची काही काळजी करायला तयार नाही. जॉकेश अदाटे, जत.